तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा कोळसा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन शहरातील घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालं. दानवेंनी दुपारी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आमदार संतोष दानवे, सून रेणू दानवे आणि त्यांची नात देखील उपस्थित होती. बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर दानवेंनी बाप्पाची मनोभावे आरती करून लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. यावेळी महाराष्ट्राला सुखशांती लाभू दे, बळीराजाला ताकद दे अशी प्रार्थना त्यांनी गणपती चरणी केली आहे. तसंच उत्सव साजरा करताना कोरोनाच्या नियमांचं पालन करून हा उत्सव आनंदानं साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलंय. आज गणरायाचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुख शांती लाभू दे आणि बळीराजाला ताकद दे अशी प्रार्थना मी आत्ता गणरायाला केलेली आहे. हे वर्ष शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं वर्ष आहे. पाऊस पाणी चांगला आहे, शेतकरी आनंदित आहे आणि त्यामुळं सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा. हा उत्सव साजरा करत असताना कोरोनाचा प्रोटोकॉल पाळावा आणि कुठल्याही प्रकारचे मोठे सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये अशी मी जनतेला आग्रहाची विनंती करतो. कार्यक्रम करावे परंतु आपला आपला प्रोटोकॉल कोरोनाचा पाळून कार्यक्रम करा. धन्यवाद.